राज्यात संपूर्ण लॉकडाऊन नाही, मात्र मिनी लॉकडाऊन जरूर लावण्यात आलाय. राज्यातील कोरोनाची अत्यंत गंभीर परिस्थिती पाहता आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यंत कठोर असे निर्बंध लावण्यात आले आहेत अशी माहिती राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. राज्यात संपूर्ण नसला तरी मिनी अर्थात वीकेंड लॉकडाऊन राहणार असून शनिवारी आणि रविवारी अत्यंत कडक असा लॉकडाऊन राहणार आहे. राज्य सरकारनं तयार केलेले निर्बंध हे सोमवारपासून लागू राहतील. दरम्यान सोमवारी रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू राहणार असून गर्दी केल्यास कलम 144 नुसार कारवाई करण्यात येणार आहेत. मॉल, बार, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय देखील या अंतर्गत घेण्यात आला असून सरकारी कार्यालयात 50% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज करावं लागणार आहे. राज्यातील सर्व उद्योग हे सुरू राहणार आहेत. उद्योग क्षेत्रातील कामगारांवर कुठलेही निर्बंध राहणार नाहीत. याचप्रमाणे बांधकामं देखील सुरू राहतील. सरकारी ठेके असलेले कामं देखील सुरू राहणार आहेत. शिवाय भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. फक्त गर्दी कमी करण्यासाठी मात्र कठोर नियमावली राहणार आहे. शूटिंगवर गर्दी होणार नाही अशा ठिकाणी परवानगी दिली जाणार असून राज्यातील चित्रपटगृह हे मात्र बंद राहणार आहेत. सर्व वाहतूक व्यवस्था ही नेहमीप्रमाणे सुरू राहील. मात्र प्रवास करताना मास्क हा बंधनकारक करण्यात आला आहे. 50% क्षमतेनं सर्व सार्वजनिक वाहतूक देखील सुरू राहणार आहे. शनिवारी आणि रविवारी मात्र अत्यंत कडक असा लॉकडाऊन राहणार आहे. सोमवार ते शुक्रवारपर्यंत राज्य सरकारच्या नियमावलीनुसार सर्व काही गोष्टी सुरू राहणार आहेत. मात्र शनिवारी आणि रविवारी कठोर निर्बंध असणार आहेत असं नवाब मलिक यांनी यानिमित्त सांगितलं. दरम्यान गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे हे देखील बंद राहतील. तसंच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. मंदिरात मात्र पुजाऱ्यांना पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आल्याचं देखील शासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.